आम आदमी पार्टी ने OCW रेशम बाग जोन को एक निवेदन दिया है कि सिरसपेट क्षेत्र में पीने के पानी की अनियमित आपूर्ति है और इसे जल्दी हल करना चाहिए। पक्ष की ओर से कहा गया कि सिरसपेट क्षेत्र में पिछले कई दिनों से पेयजल आपूर्ति नहीं हो रही है और बिना किसी पूर्व सूचना के लगातार पानी की कटौती हो रही है। OCW कर्मचारियों को कई शिकायतों के बावजूद पानी की व्यवस्था अभी तक दुरुस्त नहीं हुई है। गर्मियों की शुरुआत के साथ पर्याप्त पेयजल प्रदान करने की आवश्यकता होती है, लेकिन पानी की पर्याप्त आपूर्ति नहीं होती है। नागरिकों का पाइपों को भी चुनना पड़ता है और उन्हें पानी से भरना पड़ता है। लोगों के कर के पैसे के बदले में उन्हें नियमित रूप से पीने का पानी उपलब्ध कराया जाना चाहिए और OCW को टैंकर माफिया की समस्या को कम करके समय पर नागरिकों की मदद करनी चाहिए। आम आदमी पार्टी युवा आघाड़ी राज्य समिति सदस्य, आमच्या सिरसमेट मध्ये गेल्या 10 ते 15 दिवसापासून नळ व्यवस्थित येत नाही आहे। नळ आला तर अर्धा तासाचा नळ येतो आहे, त्यानंतर त्याला धार सुद्धा आहे नाही, दोन गुंडा आम्हाला पाणी मिळत आहे, त्यानंतर एक एक दिवस नळ येत नाही। टँकर आम्ही मागवतो तर टँकरवाले येऊन आम्हाला अरेरावी करतात, टँकरवाले आम्हाला एक दोन गुंडा देतात आणि म्हणतात की आम्हाला इतकंच पाणी होतं आमच्याकडे, तर आम्ही करावं काय? जनता मरणार आहे बिना पाण्याने। आज आपल्याला कोविडच्या काळामध्ये सर्व डॉक्टर्स सांगते आहे की पाण्याची पर्याप्त मात्रा तुमच्या शरीरात राहिली पाहिजे, परंतु हे OCW वाले त्यांनी प्रायव्हेटायझेशन करून जनतेला मरण्यासाठी सोडलेलं आहे। अगर हेच नगरसेवकाचं घरी अगर पाण्याची समस्या असती तर त्यांच्या इथे एक पूर्ण मोठा टँकर उतरवला जाते, आम जनतेकडे का नाही? आणि त्याचप्रकारे हे बिल घ्यायला सुद्धा बिल अगर आम्ही व्यवस्थित भरलं नाही तर हे मीटर कापतात। आता OCW वाले आणि पूर्ण नगरसेवक आणि सरकारने लक्षात ठेवा, सिरसपेटमध्ये जर पाण्याची समस्या अशीच राहिली तर एकही व्यक्ती बिल भरणार नाही ना। तुमच्यात हिंमत असेल तर येऊन दाखवा सिरसपेटमध्ये मीटर कापायला, मग आम्ही आम आदमी पार्टी संपूर्ण नागरिकाच्या सोबत उभे आहो। आणि त्याचप्रकारे जेवढेही सरकारी नळ जे होते ते आम्ही पुन्हा चालू करणार आणि लवकरात लवकर अगर आमची समस्या संपली नाही आणि आम्हाला पाण्याची समस्या पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही हा OCW च्या ऑफिसला ताला ठोकण्यातही मागे पडणार नाही। धन्यवाद।